पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक तटस्थ खेळाडू या नात्याने सहभागी झालेल्या रशियाच्या खेळाडूंना प्रथमच पदक मिळालंय. महिला दुहेरीत मीरा अँड्रीवा आणि डायना श्वायडर ही जोडी रौप्य पदकाची मानकरी ठरली. अँड्रीवा आणि श्नायडर जोडीवर ट्रायबेकर पर्यंत लांबलेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत इटलीच्या सारा इर्शनी आणि जॅमिन पावलिनी जोडीने 2-6, 6-1, 10-7 अशी मात केली आहे. ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या दुहेरीत निर्धारित तिसऱ्या सेटऐवजी प्रथमच ट्रायबेकरचा अवलंब झाला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांना देशही सोडावा लागलाय आणि आता लष्कराने बांगलादेशची सत्ता काबीज केली आहे. या राजकीय घडामोडीचा परिणाम क्रिकेटवर देखील होणार आहे, त्यामुळे बांगलादेशकडून महिला T20 विश्वचषकाचे यजमानपद देखील हिरवलं घेऊन जाऊ शकतं. ICC बांगलादेशातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. ICC महिला T20 विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे, परंतु राजकीय परिस्थितीमुळे या स्पर्धेवर धोक्याचं ढग दाटून आलेलं दिसतंय. पॅरिस ऑलिम्पिक महिला बॉक्सिंग लिंगवाद प्रकरणी सहानुभूती व्यक्त करताना बंदी असलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने जाहीर केलेले रोख रकमेचे बक्षीस स्वीकारण्यास इटालियन बॉक्सिंग महासंघानं नकार दिलाय. अल्जेरियाच्या इमाने खलीफ याच्या विरुद्ध फक्त 46 सेकंदात लढत सोडलेली अल्जेरियाला करीनी हिला $50,000 बक्षीस संघटना देणार असं IBA अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी जाहीर केलं होतं. शिवाय त्यांनी इटलीच्या राष्ट्रीय महासंघाला आणि करीनीच्या प्रशिक्षकाला प्रत्येकी $25,000 पुरस्कार देण्याचा हेतू असल्याचं देखील सांगितलं होतं. काल झालेल्या नेमबाजीतील स्किट प्रकारात मिश्र गटात भारताच्या महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग यांना 4th क्रमांकावर समाधान मानावं लागले. कांस्य पदकाच्या लढतीत माहेश्वरी आणि अनंतजित यांना चीनची जोडी यिटिंग जियांग आणि जियानलिन ल्यू यांनी 43-44 अशा फरकानं पराभूत केलंय आणि यासह भारताची नेमबाजीतील मोहीम देखील संपली आहे. इंग्लंडचा महान फलंदाज ग्रॅहम थॉर्प याचं निधन झालंय. 55 वर्षीय इंग्लिश क्रिकेटर अनेक दिवसांपासून आजारी होता आणि या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने आपला वाढदिवस देखील साजरा केला होता. इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळलेल्या ग्रॅहम थॉर्पने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग विरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ग्रॅहम थॉर्पने निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंडच्या कोचिंग टीममध्ये देखील सहभागी होता. त्याच्यासोबतच ग्रॅहमची 2022 अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्याची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र एका आजाराने तो ग्रस्त होता आणि या आजाराशी झुंज देत असतानाच त्याचे निधन झाले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतासाठी 2 कांस्यपदक जिंकत नेमबाज मनू भाकरने इतिहास घडवलाय. मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचं खातं उघडलंय. अशा प्रकारे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे आणि तिच्या कामगिरीसह मनूवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मनू भाकरने तिच्या येत्या रविवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक असेल आणि फ्रान्सच्या राजधानीत 11 ऑगस्ट रोजी हा समारोप सोहळा होणार आहे असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. भारताला ऑलिम्पिक 2024 ज्या खेळाडूकडून पदकाची सर्वाधिक आस आहे तो खेळाडू आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचेल अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे. आज नीरज पात्रता फेरीमध्ये खेळणार आहे आणि भालाफेक प्रकारातील शेवटची फेरी 8 ऑगस्ट रोजी म्हणजे गुरुवारी होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांवर आपलं नाव नोंदवलंय. वन डे फॉर्मॅटमध्ये 300 षटकार मारणारा हिटमॅन हा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा सलामीवीर ठरलाय. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली आहे. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून 177 सामन्यात 302 षटकार ठोकले. एकदिवसीय इतिहासात 300 षटकारांचा टप्पा पार करणारा तो जगातील दुसरा सलामीवीर ठरलाय. हिटमॅनच्या पुढे फक्त युनिव्हर्स बॉस क्रिस गेल आहे ज्याने 280 सामन्यात 328 षटकार ठोकले आहेत.